नमस्कार, दीक्षाज किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आहे। तर आज आपण बघणार आहोत पनीर हरियालीची रेसिपी। घरच्या अगदी मोजक्या साहित्यात ही तयार होते आणि चवीला ती एकदम स्वादिष्ट लागते। तर या रेसिपीसाठी लागणारे साहित्य बघू आपण। यासाठी मी इथे 3 मध्यम आकाराचे कांदे कट करून घेतलेले आहेत, सोबत 1 तमालपत्र, 1 दालचिनीचा तुकडा आणि 2 लवंग घेतलेले आहेत। सोबतच लागेल आपल्याला 1 चमचा गरम मसाला, अर्धा चमचा लाल तिखट, थोडीशी हळद, चवीपुरतं मीठ, त्याचबरोबर 1 इंच आल्याचा तुकडा आणि 1 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या। आणि इथे मी 3 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत। तुम्हाला जर हिरव्या मिरचीचं प्रमाण वाढवायचं असेल तर जास्तही घेऊ शकता। सोबतच कोथिंबीर लागेल आणि 1-4 ते 5 खोबऱ्याचे तुकडे घेतलेले आहेत। तुम्ही इथे खोबर किसूनही वापरू शकता। तर आपण हरियालीची रेसिपी करत आहोत तर हिरवं वाट्याने खूप महत्त्वाचं असतं। जर तुम्हाला तिखट जास्त आवडत असेल तर तुम्ही मिरचीचं प्रमाणे वाढवू शकता। आणि यासोबतच आपल्याला लागेल, मी इथे 200 ग्रॅम पनीर घेतलेलं आहे। पनीर हे शक्यतो ताजं वापरा। त्याचबरोबर 1/2 टोमॅटो इथे मी कट करून घेतलेला आहे। आणि यासोबतच मी इथे 7 ते 8 काजू आणि दाळवा 10 मिनिट पाण्यात भिजवून घेतलेला आहे। तर आता गॅस चालू करून एक पॅन ठेवलेला आहे, त्यामध्ये 2 टेबलस्पून मी तेल काढून घेत आहे। हे तेल चांगलं गरम झाल्यानंतर आपल्याला हे पनीर यामध्ये लाईट फ्राय करायचे आहेत सोनेरी रंगावर। तुम्हाला हवं असेल तर थोडंसं जास्त फ्रायही तुम्ही करू शकता, पण मी थोडंसं लाईट फ्राय केलेलं आहे यांना। तर आता हे पनीर मी काढून घेत आहे। आता याच पॅनमध्ये मी आपले जे 3 कांदे चिरून घेतलेले होते मध्यम आकाराचे, ते मी इथे छान परतून घेणार आहे। वेगळं तेल टाकण्याची गरज नाही, कारण पनीरसाठी मी ऑलरेडी तेल वापरलेलं होतं। तर कांदा आपल्याला छान परतून घ्यायचा आहे सोनेरी रंगावर। आता कांदा छान परतल्यानंतर यामध्ये मी खोबर टाकून घेत आहे आणि त्याचबरोबर आलं आणि लसूण पण टाकून घेतलेलं आहे। आता आपल्याला हे पण छान परतून घ्यायचं आहे। या ठिकाणी माझं खोबर, आलं, लसूणही परतून झालेलं आहे। आता गॅस बंद करून हे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी काढून घेणार आहे। तर हे वाटण थंड झालेले आहे। मी आता खोबऱ्याचे लहान लहान तुकडे करून घेतलेले आहेत या ठिकाणी। आता आपल्याला हे वाटण वाटून घ्यायचं आहे। तर यासाठी मी आता जे आपले काजू आणि दाळवा भिजवून ठेवलेला होता तो घेतलेला आहे, सोबत 3 हिरव्या मिरच्याही टाकून घेऊ आणि कोथिंबीर। आणि याच वाटणासोबत आपण यामध्ये 1 चमचा गरम मसाला, लाल तिखट, हळद हे सर्व टाकून आपण याला मिक्सरला बारीक करून घेणार आहोत। थोडंसं पाणीही टाकू आणि याला आता याची बारीक पेस्ट करून घेऊ। तर या ठिकाणी माझं वाटण हे तयार आहे, तुम्ही बघू शकता। आता आपण गॅस चालू करू आणि गॅसवर एक पॅन ठेवू। यामध्ये मी काढून घेणार आहे 2 टेबलस्पून तेल। तेल चांगलं गरम झाल्यानंतर आपण यामध्ये टाकू मोहरी। मोहरी छान तडतडल्यानंतर आपण यामध्ये आता टाकणार आहोत जिरे। आता यामध्ये टाकू तमालपत्र, दालचिनी आणि लवंग। 1-2 मिनिट आपल्याला हे छान परतून घ्यायचं आहे, जेणेकरून तमालपत्र आणि दालचिनीचा फ्लेवर यामध्ये उतरेल आणि भाजीला त्याचा सुगंध खूप छान येतो दालचिनीचा। आता यामध्ये आपण टोमॅटो टाकून घेऊ आणि टोमॅटो छान गळेपर्यंत आपण याला परतून घेणार आहोत। छान असा बारीक झाला पाहिजे टोमॅटो। टोमॅटोचं प्रमाण या भाजीमध्ये आपल्याला जास्त ठेवायचं नाहीतर टोमॅटोची जास्त चव आंबटपणा त्यामध्ये उतरतो। तर टोमॅटोचं प्रमाणे शक्यतो कमीच ठेवा। आता यामध्ये आपण टाकून घेऊ वाटण, जे आपण मिक्सरला फिरवून घेतलेलं होतं। आता हे सगळं वाटण आपण काढून घेतल्यानंतर याला छान परतून घ्यायचं आहे। हे वाटण तोपर्यंत आपल्याला परतायचं आहे जोपर्यंत हे वाटण तेल सोडत नाही, म्हणजे हे वाटण आपलं छानपैकी तयार होईल। वाटण जेवढं व्यवस्थित परतलं जाईल आणि भाजलं जाईल तेवढी भाजीची चव
ही छान होते। तर याला व्यवस्थित एक 3 ते 4 मिनिट आपल्याला लो फ्लेमवर परतून घ्यायचं आहे। आता आपल्याला वेगळे काही लाल तिखट किंवा बाकीचे मसाले टाकण्याची गरज नाही, आपण ऑलरेडी ते टाकलेले होते। आता यामध्ये आपण गरम पाणी टाकू 3 ते 4 मिनिट परतल्यानंतर। जवळपास मी इथे 1/4 ग्लास पाणी वापरलेलं आहे, 1/2 ग्लास मी आता टाकलेला आहे। तुम्हाला भाजी कितपत दाट हवी आहे त्यावर पाण्याचं प्रमाण ठरेल। तर हे सगळं मिक्स करून घेऊ आपण एकदा। मला भाजी थोडीशी दाटसर हवी आहे म्हणून मी पाण्याचं प्रमाण इथे कमी ठेवणार आहे। आता यामध्ये टाकू आपण चवीपुरतं मीठ आणि जर तुमच्याकडे कसुरी मेथी असेल तर तुम्ही कसुरी मेथीचा पण वापर इथे करू शकता, त्याने पण खूप सुंदर फ्लेवर येतो भाजीचा, ऑप्शनल आहे ते। आता आणखीन थोडंसं पाणी टाकून मी ही ग्रेव्ही थोडीशी दाटसर केल्यामुळे पाण्याचं प्रमाण कमी ठेवलेलं आहे। तर आता याला आपण 4 ते 5 मिनिट छान उकळी काढून घेऊ। मस्त आपली ग्रेव्ही खूप छान शिजलेली आहे आणि व्यवस्थित पाणीही त्यामध्ये मुरलेलं आहे। आता या स्टेजला आपण यामध्ये जे आपले तळलेले पनीर आहेत ते टाकून घेऊ। हे पनीर व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि परत यावरती झाकण ठेवून 4 ते 5 मिनिट याला शिजवून घेऊ। तर या ठिकाणी 4 ते 5 मिनिट झालेली आहेत, खूप मस्त सुवास येतो आहे भाजीचा, चवीला तर ती अप्रतिम होते। तर या ठिकाणी आपली भाजी ही तयार आहे। तुम्ही याला नानसोबत किंवा तंदूरसोबत सर्व करू शकता, खूप छान लागते ही भाजी आणि घरातल्या मोजक्या साहित्यात तयार होते। तर आता आपण ही भाजी सर्व करायला घेऊ। जर आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सोबतच रेसिपी नक्की ट्राय करा आणि आपल्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटद्वारे कळवा। परत भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत। धन्यवाद।